खिलारी आय केअर चष्मेवाले, डॉक्टरांकडून संपूर्ण डिजिटल नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस 295 रुपयांपासून सुरू। पत्ता शॉप नंबर 1, जोशी प्लाझा इमारत, संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर। 0-24-25-22-37-52, 89-56-333-888। संगमनेर मधील कुटे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटरमध्ये सर्व रोग निदान भव्य महारोग्य मेळावा आयोजित करण्यात आला। या शिबिरामध्ये डॉक्टर प्रदीप कुटे यांसह पुणे नाशिक येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून निदान आणि उपचार केले। या शिबिराचं उद्घाटन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, दूध संघाचे संचालक ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव कुटे यांच्या हस्ते करण्यात आलं। शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांसाठी मोफत तपासणी, मोफत औषधं, रक्त तपासणी, रक्तामधील साखरेची तपासणी, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार, शिबिरातील कार्डधारकांसाठी वर्षभर 10% सवलत देण्यात येईल अशी माहिती डॉक्टर प्रदीप कुटे यांनी दिली। यांनी भव्य महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन केलेले आहे व या शिबिरामध्ये विविध नाशिकचे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना मोफत सल्ला व मार्गदर्शन करणार आहे आणि विविध स्पेशालिटी जसे मल्टीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पाटील, त्यानंतर डॉक्टर ललित डेरले प्लास्टिक सर्जन व डॉक्टर नरसिंह माने मूत्रविकार तज्ज्ञ आणि डॉक्टर सतीश कापडणे बालरोग तज्ज्ञ हे शिबिरातील रुग्णांसाठी मोफतीय सर्जन व उपचार करणार आहे आणि या शिबिरामध्ये आम्ही मोफत कार्ड देखील वाटप करणार आहोत। या कार्डधारकांना वर्षभर 10% सवलत असणार आहे। त्यानंतर दिनांक 25 म्हणजे उद्या शनिवारी डॉक्टर प्रदीप कुटे लॅप्रोस्कोपिक सर्जन व डॉक्टर विशाल गुत्रा पोटाचे विकार तज्ज्ञ आणि डॉक्टर सुलभ भांबरे कॅन्सर रोग तज्ज्ञ, त्यानंतर डॉक्टर प्रशांत कदम अस्थिरोग तज्ज्ञ हे रुग्णांना मार्गदर्शन करणार आहे। तरी मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या शिबिराचा फायदा घ्यावा, कारण आरोग्याची स्थिती जर सध्या बघितली तर उपचार महागडे होत चाललेले आहेत आणि आपल्याकडील ग्रामीण रुग्णांना व्यवस्थित सुविधा मिळाव्या या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो। त्या दृष्टीने शिबिराचं आयोजन देखील आम्ही केलेलं आहे आणि आपल्याकडे हॉस्पिटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यरत आहे। या योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार घेता येतात। तर जे रुग्ण योजनेसाठी पात्र असतील त्या रुग्णांना पूर्णतः मोफत उपचार मिळणार आहे। इतर ज्या रुग्णांसाठी आम्ही सवलतीच्या दरात शस्त्रक्रिय सर्व मार्गदर्शन करणार आहोत। तरी सर्वांनी या योजनेचा फायदा घ्यावा। याप्रसंगी नवनाथ शिंदे, सुभाष कुटे, शकुंतला कुटे, एन एम मंडलिक, रायभान पवार, डॉक्टर सोनाली कुटे, दादासाहेब कुटे, खंडू सातपुते, संदीप कुटे, भाऊसाहेब गुंजाळ, विष्णू गोडसे, भाऊसाहेब गायकवाड, संदीप गुंजाळ आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। या महारोग्य मेळाव्यामध्ये डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर नरसिंह माने, डॉक्टर ललित देरले, डॉक्टर सतीश कापडणीस, डॉक्टर प्रदीप कुटे, डॉक्टर प्रशांत कदम, डॉक्टर सोनाली कुटे आदींनी रुग्णांची तपासणी केली आणि उपचार करून मार्गदर्शन केलं। प्लास्टिक सर्जन डॉक्टर ललित डेरले या शिबिराअंतर्गत जन्मजात असणारे व्यंग म्हणजे जसे दुभंगलेले ओठ, हाताला जोडलेले बोटं, त्यानंतर हाताचे जास्त असलेले बोटं, चढल्यानंतर होणारे प्रॉब्लेम की जॉईंट जे ते आखडतात, अशा प्रकारचे सगळे ऑपरेशन जे आहे त्याच्यासाठीच्या रुग्णांना यामध्ये मार्गदर्शन करण्यात येईल। त्याचप्रमाणे जखमाच्या खूप दिवसापासून आहे, ज्या भरत नाही आहे, पुढे पडलेले हाडं, तर या प्रकारचे यापेक्षाही अधिक बाकी कॉम्प्लिकेटेड जे ऑपरेशन्स असतात ते आम्ही त्याबद्दल आम्ही पेशंटना या शिबिरात मार्गदर्शन करणार आहे। या शिबिरामध्ये सर्व मनकीय विकाराशी संबंधित आजारांबद्दल मी मार्गदर्शन करणार आहे। त्याचबरोबर महात्मा फुले योजनेअंतर्गत ज्या काही मनके विकाराच्या सर्जरी होऊ शकतात त्या आपण मोफत करण्याचा प्रयत्न करतो। तर यावेळी एन एम मंडलिक यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। केवळ संगमनेर तालुक्यातच नव्हे, नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये अगदी अपुजीचं हॉस्पिटल म्हणून नाव कमावलेलं आहे, अल्पावधीतच नाव कमावलेलं आहे। याचा आम्हाला कुठे परिवाराला आणि संपूर्ण मित्र परिवाराला सार्थ अभिमान वाटतो। कुठे प्रदीप कुटे आणि सौ कुटे यांनी, सोनाली कुटे यांनी रुग्णांसाठी अहोरात्र या ठिकाणी सेवा केलेली आहे, करीत आहेत आणि करणार आहेत, त्याला आदरणीय भाऊसाहेब कुटे आणि लक्ष्मीराव कुटे यांचा वसा लाभलेला आहे आणि तोच आदर्श त्यांनी घालून दिलेला समाजसेवेचा। रुग्णांची सेवा म्हणजे एक समाजसेवा आहे,
या समाजसेवेचा आदर्श तो पुढे चालवत आहेत. मी या प्रसंगी आपल्या सर्व रुग्णांना पुन्हा एकदा कुठे परिवाराच्या वतीनं अभिवादन करतो, कुठे परिवाराच्या वतीनं आवाहन करतो की सर्व रुग्णांनी आपले जे जे काही आजार असतील ते या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढे उपचार घ्यावेत आणि आपल्या आरोग्याचे प्रश्न सोडून घ्यावेत. ही एक नामी संधी आहे, ह्याचा लाभ आपण या ठिकाणी घ्यावा. मी कुठे परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभारही मानतो आणि आपल्या या उपक्रमाला आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्यात, मी माझ्या परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो. कुठे हॉस्पिटलच्या वतीनं वर्षभर विविध शिबिरांचं आयोजन केलं जातं. त्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळते. कुठे हॉस्पिटलमार्फत सतत रुग्णसेवेचं सामाजिक कार्य केलं जातं अशी प्रतिक्रिया साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुठे यांनी व्यक्त केली. हॉस्पिटलमध्ये जी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे त्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. लक्ष्मणरावजी कुठे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी हा होतो आहे. सर्वसामान्य माणसांना या सर्व आजाराच्या तपासण्या करून घेणं अतिशय जिकडीचं या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळं हा जो मोफत शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या मोफत शिबिराचा लाभ सर्व लोकांनी सर्व रुग्णांनी या ठिकाणी घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढं उपचार करायचे असले तर महात्मा फुले जीवनदायी योजना जी आहे त्याच्यामधून मोफत असे उपचार या ठिकाणी केले जातात आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घेतला पाहिजे. अशा प्रकारच्या शिबिरांचा तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर प्रदीप कुटे, डॉक्टर सोनाली कुटे यांनी केलं. या आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.